प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श. नेचर अॅग्रो रिसॉर्ट, अ टच ऑफ नेचर, संगमनेर मधील पहिले अॅग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात. आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो. आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे. सर्व सोयींयुक्त, वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय. सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह, असेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा, सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था, बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था, निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चव. नेचरच्या स्पेशल शेफ न बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ. नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल. आमचा पत्ता नेचर अॅग्रो रिसॉर्ट, कोल्हेवाडी फाटा, शेतकरी अॅग्रो क्लिनिकच्या पाठीमागे, संगमनेर अहमदनगर रोड, वडगाव पान. फोन नंबर 88 47 78 80 99. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. नेचर अॅग्रो रिसॉर्ट, अ टच ऑफ नेचर. मोटर चालकाच्या डोक्यामध्ये हतोडा मारून जबरी चोरी करणाऱ्या परराज्यामधील दोघांना 5 लाखांच्या मुद्देमालासह 24 तासाच्या जेरबंद करण्याची धडाकेबाज कारवाई अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केली आहे. 25 डिसेंबर रोजी रात्री नगर तालुक्यातील पिंपळगाव कौंडा येथील सचिन पठारे हे त्यांच्याकडील हुंदाई कंपनीच्या गाडीमधनं त्यांच्या कंपनीचे मॅनेजर यांना सोडून घरी जात असताना रस्त्यानं जाणाऱ्या दोघा प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत इथे सोडण्याबाबत विनंती केली. यावेळी रात्रीची वेळ असल्यामुळे पठारे यांनी त्यांना गाडीमध्ये घेतलं. गाडीमध्ये मागील सीटवरती बसलेल्या एक जणानं डोक्यामध्ये टणक वस्तूनं मारून पठारे यांना जखमी केलं. त्यांच्याकडील कार, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 5,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जबरीनं चोरून नेलाय. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशावरनं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, रणजित जाधव, रवींद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, प्रशांत राठोड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिवम गौतम आणि दुर्जन गौतम यांना कोपरगाव ते सिन्नर रस्त्यावर कारसह ताब्यात घेतल्या. सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री 11 वाजेच्या सुमारास सचिन पठारे ही आपली आवरा गाडी नगरच्या दिशेने घेऊन येत असताना त्यांना दोन्हीमान लिफ्ट मागितली होती. त्यांना लिफ्ट दिल्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वादविवाद घालून आणि त्याच्या डोक्यात हातोडा मारून आणि गाडी जी आहे ती पळून नेलेली होती. त्याबाबत रॉबरीचा गुन्हा हा सुपा पोलिसात दाखल झालेला होता. घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरचे वाहन या दिशेने कोपरगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी पाठलाग वगैरे करून आणि सिन्नर कोपरगाव या रस्त्यावरती एका पेट्रोल पंपाजवळ आरोपी आणि वाहन हे ताब्यात घेतलेलं आहे. आरोपी शिवम गौतम आणि दुसरा आरोपी दुर्चंद गौतम हे UP चे राहणारे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. दोघं आरोपी त्यांना गुन्हे तपास कमी अटक केलेलं आहे. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.